नवरात्रामध्ये हमखास केल्या जाणारी म्हणजे काळ्या चण्याची भाजी। पण ह्या भाजीसाठी कोणताही कांदा लसूण आपण टाकायचा नाही। आणि कांदा लसूण टाकता मी हे काळं वाटण कसं केलेलं आहे पूर्ण रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला कळेल। अनिता गृहिणीकीचे म्हणजे सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आता नवरात्राचे दिवस चालू झालेले आहे आणि नवरात्रामध्ये नऊ मुली जेवायला घालतात, अशा वेळेला आपण काळ्या चण्याची भाजी कशी करायची, चला आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला काळ्या चण्याची भाजी करून दाखवणार आहे। पटकन व्हिडिओला सुरुवात करू। इथे काळे चणे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवले आणि भिजून झाल्यानंतर बघा असे नरम झाले। नंतर आपल्याला काय करायचं, त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून आपल्याला कुकर लावून घ्यायचा। आता कुकरच्या शिट्ट्या चांगल्या, आता काळे चणे असल्यामुळे चांगल्या 7 ते 8 शिट्ट्या होऊ द्यायच्या। आता भाजीला कोणते साहित्य लागणार आहे ते पुढीलप्रमाणे सांगणार आहे। इथे मी कांदा आणि लसूण बिलकुल वापरला नाही। कढईमध्ये आपल्याला खोबऱ्याचे तुकडे टाकायचे आहे, नंतर कलमी टाकायची, तेजपान टाकायचं आपल्याला आणि विलायची थोडे। तुम्ही मोठी विलायचीसुद्धा तिथे वापर करू शकता, पण माझ्याकडे मोठी विलायची नव्हती। आणि नंतर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये धणे टाकायचे आहे। धणे मी इथे अर्धी वाटी धणे घेतलेले आहे आणि 2 ते 3 लाल मिरच्या घ्यायच्या। सगळं आपल्याला मसाले कोरडेच भाजून घ्यायचे आहे, त्यामध्ये तेल टाकायचं नाही। आणि पूर्ण छान भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये थंड झाल्यावरच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। वाटण अगदी बारीक करायचं म्हणजे भाजी छान आणि सुंदर होते। आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। आणि तेल गरम झाल्यानंतर कोणतंही मोहरी जिरं न टाकता आपल्याला हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे, कारण ह्या मसाल्यामध्येच मी जिरं टाकलेलं आहे। आणि थोडं परतून घ्यायचं, जास्त परतून घ्यायचं नाही। नंतर बाकीचे जिन्नस टाकायचे, हळद टाकायची आपल्याला, धने पावडर टाकायची आपल्याला, नंतर त्यामध्ये तिखट टाकलेलं आहे। तिखट मी ते 1.5 चम्मच तिखट घेतलेलं आहे, आपल्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता। आणि परत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी सोडायचं आहे। नंतर चणे टाकायचे आहे आणि मीठ सोडायचं आहे। मीठसुद्धा आपल्या चवीनुसारच आपल्याला टाकायचं आहे आणि चांगली उकळी येऊ द्यायची। चांगली उकळी आल्यानंतरच हे चणे शिजतात, कारण हे शिणे पहिले चांगले शिजून गेलेले आहे। आणि बघा कसे शिजले की काय बघायचं मग आपण, बघा नरम झाला की समजायचं का आपलं शिजलं आहे। आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं। आता बघा इतके सुंदर आणि छान चणे झालेले आहे। असे चणे तुम्ही नवरात्रामध्ये नऊ कन्या जेवायला घालतात त्यावेळेला हे चणे तुम्ही नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खा आणि आनंदी राहा। धन्यवाद।